केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा केव्हा अर्थसंकल्प सादर करतात त्यानंतर त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची आणि त्यांनी नेसलेल्या साडीची सगळीकडे चर्चा सुरू होते। साडीची का? तर असं सांगितलं जातं, बजेटसाठी त्या ज्या साड्या नेसतात त्यांचा काही ना काहीतरी अर्थ हा नक्कीच असतो। फायनान्स मिनिस्टर झाल्यानंतर 2019 साली पहिल्याच बजेटला त्यांनी गुलाबी रंगाची आणि सोनेरी बॉर्डरची साडी नेसली होती। या साडीला मंगलागिरी साडी असं म्हणतात। 2020 बजेटला नेसलेली पिवळ्या आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी खूपच चर्चेत राहिली होती। या साडीला आकाशी रंगाची हलकी बॉर्डर होती। 2021 बजेटला त्यांनी लाल रंगाची पोचमपल्ली साडी नेसली होती। 2022 मध्ये मरून रंगाची हँडलूम साडी नेसली होती। चंदेरी रंगाची बॉर्डर असलेली ही साडी ओडिसाची असल्याचं सांगितलं जातं। या साडीला बोमकई किंवा सोनेपुरी साडी असं सुद्धा म्हणतात। तर या वर्षी म्हणजेच 2023 साली त्यांनी चमकदार लाल साडी नेसली होती। असं सांगितलं जातंय की ही साडी त्यांना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट म्हणून दिली होती। ही साडी कर्नाटकातील धारवाड इथली असून ती हाताने विणलेली इलकल सिल्क साडी आहे, ज्यावर नवलगुंडा भरतकाम केलेलं आहे। डिसेंबरमध्ये निर्मला यांना 7 साध्या इलकल सिल्क साड्या पाठवण्यात आल्या होत्या। त्यापैकी त्यांनी 2 निवडल्या, एक गडद लाल रंगाची साडी आणि दुसरी निळ्या रंगाची। नंतर त्यावर धारवाडच्या आरती क्राफ्ट्सनं भरतकाम केलं आणि पुन्हा साड्या त्यांच्याकडे आणून दिल्या। असं सांगितलं जात आहे की पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अंतिम पूर्ण अर्थसंकल्प असल्यानं निर्मला सीतारामन यांनी समृद्धी, आशा आणि परिवर्तनाची छाया दर्शवण्यासाठी ही साडी निवडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।